हॅलो एवरीवन यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला खूप दिवसानंतर भेटत आहे तुम्हाला वाटत असेल की ताई कुठे गेल्या तर मागे खूप काही कारण आहेत आणि माझा टेक्निकल प्रॉब्लेम पण झालेला त्यामुळे मी खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन महिन्यानंतर तुम्हाला भेटत आहे तर आता आपण एक छान अशी रेसिपी पाहून घेणार आहोत तर पेरूचा हलवा कसा बनवायचा तो आता आपण पाहून घेऊया पेरूचा हलवा किंवा गोवा चीज बनवून घेण्यासाठी मी सहा ते सात अग अगदी पिकलेली पेरू घ्यायची तरीही मी साफ करून घेतलेली आहेत आणि आता ह्याचे मी छोटे तुकडे करून घेत आहे आणि त्यानंतर हे तुकडे मी डबल बॉयलर असं करून आ, मी वाफवून घेणार आहे साधारण पंचवीस ते तीस मिनिटं लागतात ही नरम होण्यासाठी यात पाणी नाही घालायचं आहे बिलकुल फक्त आपल्याला डबल बॉयलर करूनही वाफवून घ्यायची आहेत सगळी मी एका भांड्यात ही घालून घेतलेली आहेत आता झाकण लावून मी ही वाफवून घेत आहे आपली पेरू वाफवून होतात तोपर्यंत हा पेरूचा हलवा सेट करून घेण्यासाठी से मी केक टिनला हे ऑइल किंवा तुम्ही तूपसुद्धा ग्रीस करून घेऊ शकता आता इथे पहा पेरू व्यवस्थित झालेली आहेत ही पहा आता आपण ही याच्या बिया वेगळ्या काढणार आहोत बिया वेगळ्या काढायच्या आणि ह्या पेरूचं जे बाहेरचा आहे तो आपण वाय वेगळा काढून घेणार आहोत आता हे छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे आणि याची पेस्ट बनवून घेत आहे आता ही जे मधला जो आता बियांचा गर काढला आहे तो बियांचा गर मी गाळणीने व्यवस्थित गाळून घेतलेला आहे आणि या ज्या बिया उरलेल्या आहेत त्या बिया आता आपण फेकून द्यायच्या आहेत हा पहा गाळून असा छान रस्सा जाडसर असा ज्यूस निघतो आता त्यानंतर मी मिक्सरमध्ये हे फिरवून घेत आहे मिक्सरमधून फिरवून झाल्यानंतर ही अशी पेस्ट होती ती पेस्टसुद्धा आपल्याला गाळून घ्यायची आहे कारण पेस्ट म्हणजे अख्खी पेस्ट कधी कधी होत नाही मग पेरूचे छोटे छोटे पार्टिकल्स किंवा छोटे छोटे तुकडेसुद्धा राहतात आणि मग ते हलवा किंवा ती चीज बनवण्यात आपल्याला कठीण जातं ते बरोबर होत नाही तर ते सुद्धा मी आता चांगल्या प्रकारे गाळून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता की मी सगळं पेरूचा हा गर गाळून घेतलेला आहे तो आता आपल्याला मोजूनसुद्धा घ्यायचा आहे पण त्याआधी या गाळणीला मागच्या बाजूला जे लागलेलं आहे सगळा गर तो मी काढून घेणार आणि ह्यामधलं जे आहे सगळं जाडसर ते आता आपल्याला फेकून द्यायचं आहे हे पहा मी मागच्या बाजूतलं हा घर सगळा काढून घेत आहे अगदी स्मूथ असं आपल्याला ही पेस्ट मिळालेली आहे स्मूथ आहे म्हणजे याच्यात काहीच कसलंच दाणे नाहीत की बी नाही की काही नाही तर आपल्याला हा आता मोजून घ्यायचा आहे तर हा एक कप एवढा भरलेला आहे त्यानंतर आपण दुसरा केवढा होतो ते पाहायचा आहे हा एक कप मी एका पॅनमध्ये घेत आहे त्याच्यानंतर दुसरा एक कप मी भरलेला आहे म्हणजे टोटल दोन कप एवढा हा पल्प झालेला आहे तर हा पल्प आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर तो शिजवण्याआधी म्हणजे गॅस पेटवण्याआधी यात आपण साखर घालून घेणार आहोत साखर मी एक कप एवढी घेतलेली आहे तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्हाला केवढं गोड पाहिजे किंवा आ, आ, कमी गोड त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त साखर घेऊ शकता आता मी गॅस फ्लेम चालू केलेली आहे आणि हे कंटिन्युअसली आपल्याला आता स्टर करत राहायचं आहे कारण जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत आपल्याला स्टर करत राहायचं आहे साखर वितळल्यानंतर हे जे पल्प आहे तो अगदी पातळ होतो तुम्ही पाहू शकता खूपच पातळ झालेला आहे पण ते आता आपण शिजवता शिजवता तो घट्टसर होऊन जातो तुम्ही पाहू शकताय की आता हा घट्ट होत चाललेला आहे तर आता यात आपल्याला दोन दीड ते दोन टेबलस्पून इतका लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे नाहीतर साखर क्रिस्टलाइज होईल आणि मग तो पेरूचा हलवा व्यवस्थित होणार नाही साखर साखर लागेल लिंबूचा रस घालून झाल्यानंतर मी दोन टेबलस्पून इतकी इतकं चीज घालून घेत आहे चीज जर तुम्ही अनसॉल्टेड घेतलं तर तुम्हाला थोडंसं मीठ घालावं लागेल आणि जर सॉल्टेड घेतलं तर मीठ नाही घातलं तरी चालतं माझ्याकडचं हे जे हे बटर आहे ते मी सॉल्टेड बटर घेतलेलं आहे त्यामुळे मी इथे मीठ घालून घेत नाही त्यानंतर मी आ, हाफ टीस्पून एवढा फूड कलर घालून घेतलेला आहे रेड फूड कलर तुम्हाला ग्रीन घालायचं असेल तर तुम्ही सुद्धा क बनवून घेऊ शकता मी रेड घातलेला आहे रेड फूड कलर तर आता हे आपल्याला अजून छान असं आटवून घ्यायचं आहे आणि आता या स्टेजला आपल्याला कंटिन्युअसली स्टर करत राहायचा आहे नाहीतर खाली बुडाला चिटकून तो हलवा बरोबर होणार नाही आता हा हलवा बरोबर झालेला आहे म्हणजे घट्टसर झालेला आहे की नाही ते कसं ओळखायचं तर एका चमच्यामध्ये मी आ, हे घेऊन पाण्यात घालून बघणार आहे तर हा कसा व्यवस्थित झाला आहे की नाही ते आपल्याला कळे चमचा मी पाण्यात बुडवणार हे पहा थोडा वेळ पाण्यात ठेवणार आणि त्यानंतर हा काढून आपल्याला हाताला चिकटतोय की नाही ते बघणार इथे तुम्ही पाहू शकताय की चमच्यातलं हे जे बॅटर आहे ते आपल्या हाताला चिटकत नाही आणि हे पाण्यामध्ये मिक्स पण झालेलं नाही हे पहा हाताला चिटकत नाही आहे म्हणजे साधारण हा झालेला आहे पण अजून थोडंसं दोन मिनटं मी हे स्टर करून घेत आहे अगदी दोन मिनटंच मी स्टर करते आणि त्यानंतर मी गॅस फ्लेम बंद करून घेते आता मी इथे गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि मगाशी आपण जे जो टीन आपण ग्रीस करून ठेवलेला आहे ऑइलने त्यात मी हा सगळा ओतून घेत आहे आणि त्यानंतर हा व्यवस्थित सेट करून घेत आहे चांगल्या प्रकारे असा पसरवून घ्यायचा आहे आणि यात हवा राहिली पाहिजे नाही याची खबरदारी फक्त आपल्याला घ्यायची आहे सगळा मी हा ह्यात घेतलेला आहे पल्प आणि मी हा चांगल्या प्रकारे पसरवून घेत आहे तुम्हाला हव्या तशा वड्यासुद्धा तुम्ही नंतर कापून घेऊ शकता आता हे आपल्याला रूम टेम्परेचरवरच थंड होऊन द्यायचं आहे तर अतिशय गरम आहे हे आपल्याला रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे हा थंड झालेला आहे जवळजवळ बारा तास मी ठेवलेला आहे आणि आता ह्याच्या साईड्स मी आ, सुट्ट्या करून घेत आहे आणि एका प्लेटवर किंवा एका ट्रेवर मी हा काढून घेत आहे हा पहा अलग तसा निघतो काही टेन्शन नाही हे पहा अशा प्रकारे हा पेरूचा हलवा तयार होतो आता आपल्याला हा कापून घ्यायचा आहे ज्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या तशा तुम्ही कापून घेऊ शकता तर मी या या पद्धतीने कापून घेत आहे या पहा पहिले मी अशा पद्धतीने याचे लांब स्ट्रिप्स करून घेत आहे आणि त्यानंतर मी हे पतंगाच्या आकाराच्या कापून घेत आहे हे पहा अशा प्रकारे तुम्ही मोजूनसुद्धा कापून घेऊ शकता किंवा तुम्ही चौकोनी ठेवू शकता कुठलाही आकार तुम्ही कापून घेऊ शकता तर या सगळ्या आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि चवीला इतक्या भन्नाट झालेल्या आहेत खूपच छान चव याची झालेली आहे मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवत आहे यातली एक मी तोडून दाखवत आहे ही पहा एकदम सॉफ्ट आणि अगदी तोंडात घालताबरोबर विरघळणारी अशी ही वडी हे पहा खूप चिवट नाही की काही नाही खूपच सुंदर तुम्ही पण घरी बनवू शकता आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया लगेचच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय